श्री दत्त संप्रदायाच्या अद्भुत विलक्षण आणि दैवी अनुभूती अनुभवण्यासाठी कर्दळीवन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओंचे अपडेट मिळवण्यासाठी बेलचे बटण दाबा. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील श्री दत्तगुरु भोजनपात्र मंदिर. नरसिंह सरदेव स्वामी महाराज एकदा माध्यान्य काळी शिरोळ या गावी गंगाधर पंत कुलकर्णी यांच्या घरी माध्यान्य भिक्षेसाठी आले. त्यावेळेला घरामध्ये गंगाधर पंत नव्हते. त्यांनी भिक्षा मागितली परंतु घरामध्ये काहीही शिल्लक नव्हते. त्यावेळेला महाराजांनी आग्रह केल्यानंतर थोड्या तांदळाच्या कण्या शिजवून त्या घरातील गृहिणीनं महाराजांना वाढल्या. परंतु त्या शिजवलेल्या कण्या वाढण्यासाठी कुठलंही भांडं किंवा पात्र नव्हतं. ती स्थिती पाहून नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी जवळची एक शिळा घेतली. ती शिळा पाण्यानं स्वच्छ केली, त्याच्यावर आपल्या हाताचा पंजा उमटवला आणि त्याच ठिकाणी त्या कण्या वाढायला सांगितल्या. त्या साध्वीनं त्या पद्धतीनं त्या कण्या वाढल्या आणि त्यांचं आनंदानं सेवन करून नरसिंहदेव स्वामी महाराजांनी त्यांना पूर्ण आशीर्वाद दिला आणि अत्यंत प्रसन्न होऊन तेथून ते गेले. दत्तक्षेत्रांमध्ये सर्वत्र आपल्याला पादुकांचं दर्शन होतं, मात्र याच एका ठिकाणी महाराजांच्या हाताच्या तळव्याचं आपल्याला दर्शन होतं. भोजनपात्र मंदिर हे अत्यंत विलोभनीय असून प्रत्येक भाविक भक्तानं एकदा तरी शिरोळच्या भोजनपात्र मंदिराला भेट दिली पाहिजे.